विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, PhD कोर्सवर्क मधील संशोधन पद्धती या पहिल्या मॉड्यूल मधल्या घटक क्रमांक 1 मधील दुसऱ्या प्रकरणात संशोधन पद्धतीचे प्रकार आपणास शिकावयाचे आहे। त्यातील आज आपण तत्वज्ञानीय संशोधन पद्धती, फिलॉसॉफिकल रिसर्च मेथोडॉलॉजी यावर चर्चा करणार आहोत। तत्वज्ञानीय संशोधन पद्धती हजारो वर्षापासून सर्वात जास्त उपयोगात आणलेली आणि सर्वाधिक प्राचीन व इतर कोणत्याही परंपरागत संशोधन पद्धतीच्या तुलनेत अधिक प्रभावशाली पद्धती होती आणि आजही आहे। आज 21व्या शतकातही सर्वच शास्त्रीय अध्ययनात वैज्ञानिक पद्धतीची कास धरली असतानाही या पद्धतीचा उपयोग ज्ञानाच्या सर्व शाखेत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जात आहे। तत्वज्ञानीय पद्धतीत अध्ययन विषयाचे सूक्ष्म वैचारिक अमूर्त व चिंतनीय पैलूंवर चिंतन, मनन, तर्क, विवेक, कल्पना, अंतप्रेरणा, प्रज्ञा इत्यादींच्या आधारावर अध्ययन केले जाते। या पद्धतीत साधने ही संकेत, संकल्पना आणि प्रायः बुद्धिनिर्मित असतात, त्यामुळे सूक्ष्म चिकित्सा व पृथक्करण यावरच भर द्यावा लागतो। तसेच सूत्रे, संकल्पना इत्यादींचे विशदीकरण यावरच भर दिला जातो किंवा यासारख्या क्रियेस तत्वज्ञान चिकित्सेत अधिक महत्त्व आहे। तत्वज्ञानीय संशोधन पद्धतीत एकूण 5 भागात विषयवस्तूचे अध्ययन केले जाते। त्यातला पहिला भाग आहे शाश्वत भाग। यात संशोधन सृष्टीची शाश्वत तत्वे, आत्मा, परमात्मा, सत्य, ज्ञान इत्यादींवर आपले लक्ष केंद्रित केले जाते। दुसरा भाग आहे भौतिक भाग। या भागात अध्ययन विषयावर विचार करताना त्याच्या मूर्त, गतकालीन किंवा भौतिक स्वरूपाऐवजी विषयाच्या अमूर्त व भावनात्मक पैलूंना अधिक महत्त्व देऊन त्या आधारावरच प्रतिपाद्य विषयाची परिभाषा केली जाते। तिसरा भाग आहे विश्लेषणात्मक भाग। या भागामध्ये विषयवस्तूचे विश्लेषण करणे, त्याची सूक्ष्म चिकित्सा व पृथक्करण करणे, परिकल्पनाला सत्य आहे म्हणून सिद्ध करण्यासाठी तर्क, अनुभूतीच्या आधारावर किंवा स्वतः सिद्ध केलेले प्रमाण देणे। चौथा भाग आहे विवादात्मक भाग। आपल्यापेक्षा पूर्वीच्या अन्य तत्वज्ञानींनी मांडलेल्या तत्वज्ञानाचे खंडन करून आपण मांडलेले तत्वज्ञान त्यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहे, परिपूर्ण आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या तत्वज्ञानातील त्रुटी, दोष आणि उणिवा दाखवून उजागर करणे। आणि पाचवा भाग आहे मूल्यांकन भाग। या भागात आपल्या संशोधनातून काढलेल्या निष्कर्षांच्या संदर्भात जमीन व विश्वातील घटनांची व्याख्या
व मूल्यमापन केले जाते. अध्ययन विषयाची मूळ प्रवृत्ती, उपयोगिता व विषयातील घटकांमधील आंतरसंबंध इत्यादींचे तात्विक अन्वेषण केले जाते. तत्वज्ञानीय अध्ययनात संशोधन वृत्ती, अनुभव, अनुभूती, घटना इत्यादींचे समन्वयात्मक चिंतन व परीक्षणही करीत असतो. त्यात तत्वज्ञानाची मूल्ये, सत्य, भावना, सिद्धांत, आदर्श, शाश्वत तत्व इत्यादींचा विचारही केला जातो. तत्वज्ञ हा अध्ययन विषयाच्या वर्तमान व विशिष्ट स्वरूपापर्यंत मर्यादित न राहता त्याच्या व्यापक, पूर्ण, शाश्वत व सार्वभौम स्तरावरील चिंतन प्रस्तुत करतो. त्याची अध्ययनदृष्टी व्यापक, कल्पनाप्रधान व आदर्शांमुख असते. श्रद्धा, विश्वास, अंतर्दृष्टी, आत्मप्रमाण, साक्षात्कार आणि परमज्ञान हा त्यांच्या विवेचनाचा आधार असतो. त्यामुळेच या पद्धतीचे समर्थक या पद्धतीला सर्वश्रेष्ठ मानतात. तत्वज्ञानीय संशोधन पद्धतीच्या समर्थकांनी या पद्धतीच्या उपयोगाबाबत अनेक समर्थनीय मुद्दे मांडलेले आहेत. त्यांच्या मते वैज्ञानिक पद्धती ही व्यवहारवादी पद्धती, इंद्रियजन्य यथार्थता नसलेली, संकुचित व अधोगामी असल्याचे समजतात. कारण इंद्रियसुद्धा फसवे असतात. तसेच प्रत्येक भौतिक किंवा दृश्य घटनेच्या मागे अमूर्त तत्व, भावना, अदृश्य शक्ती, प्राकृतिक नियम, विचार इत्यादी असतात. त्यांची प्रचिती जाणल्याशिवाय ज्ञानाचा दावा करणे हे शुद्ध अज्ञानतेचे लक्षण आहे. तत्वज्ञानीय दृष्टिकोनातून व्याप्राप्त, व्यापक, सूक्ष्म, विवेकपूर्ण व मूल्यात्मक ज्ञानाच्या अंतर्गत इंद्रियगम्य ज्ञानाला स्वीकारले पाहिजे असा तत्वज्ञानीय अभ्यासकांचा आग्रह आहे. या पद्धतीचा उपयोग अनेक तत्वज्ञ हजारो वर्षापासून करीत आलेले आहेत. त्यांनी ज्ञानविश्वाला समृद्ध केले आहे. पण ही समृद्धता अमूर्ताशी संबंधित आहे. तत्वज्ञानीयांनी काढलेले निष्कर्ष विविध स्वरूपाचे आहेत आणि ते आपल्या निष्कर्षांना विश्वसनीय म्हणून प्रमाणित करण्यास असमर्थ ठरले आहे. या पद्धतीचा उपयोग करून काढलेले निष्कर्ष प्रमाणित करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीची मदत घ्यावीच लागते. आधुनिक मानव हा भौतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी क्षेत्रात वावरत असतो. तत्वज्ञानीय पद्धतीने काढलेले निष्कर्ष जो सहजतेने स्वीकारत नाहीत, तत्वज्ञानीय पद्धतीने मिळवलेले ज्ञान अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी सामाजिक शास्त्रातील ज्ञानशाखांना विषयाची परिकल्पना, समन्वय, गहनता व मूल्यात्मक ज्ञान उपलब्ध करून देण्यास सहाय्यक ठरते. पण वैज्ञानिक व वैयक्तिक संचनीय ज्ञान उपलब्ध करून देण्यास ती असमर्थ ठरते. अशा प्रकारच्या मर्यादा या पद्धतीत पडतात. तर अशा प्रकारे आपण आज तत्वज्ञानीय संशोधन पद्धतीवर चर्चा केली. धन्यवाद.